1948 साली मुंबईला आलो त्यावेळेला हिंदू कॉलनीमध्ये माझ्या बहिणीकडे राहत होतो आणि माधव मंत्री आमच्याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होते. त्यामुळे त्यावेळेपासून माधव मंत्रींचा आणि माझा चांगला जवळून संबंध आला. त्याच्यानंतर मी जेव्हा क्रिकेट खेळायला इथे कॉलेजला सुरुवात केली इंटरनॅशनल, त्यावेळेला माधव मंत्री हे जरी डायरेक्टली माझे कोच नव्हते तरीसुद्धा आम्ही त्यांना अत्यंत त्यांना मानायचो आणि त्यांच्यापुढे जास्त कधी काही गडबड वगैरे नाही. ते अत्यंत डिसिप्लिन होते. दादर युनियन आणि शिवाजी पार्क मॅचेस आमच्या व्हायच्या, त्यावेळेला जवळजवळ 10,000 लोक मॅच बघायला हजर असायचे. आणि जरी ग्राउंडवर आमचं कॉम्पिटिटिव्ह हे असलं तरीसुद्धा आतमध्ये आल्यानंतर मॅचनंतर आम्ही माधव मंत्रींच्या भोवती जमून मॅचमध्ये आमचं काय चुकलं, कोणाचं काय करायला पाहिजे या सर्व गोष्टी त्या आम्हाला सांगायच्या. ते डिसिप्लिन बरोबर अत्यंत कडक असल्यामुळे आम्ही सर्व त्यांना घाबरायचो. म्हणजे एरवी काहीही मस्ती करत आम्ही असलो कोणीतरी माघाराव आले म्हणजे सगळे एकदम चुपचुप होऊन जायचे. त्यांचं क्रिकेटचं नॉलेज म्हणजे वन ऑफ द बेस्ट क्रिकेट कॅप्टन्स. बॉम्बेचे किती वर्ष तर ते कॅप्टन होते, पण एक वेळा सुभाष गुप्ते आणि मांजरेकर म्हणाले होते की इंग्लंडमध्ये माधवराव जेव्हा गेले होते टीमबरोबर त्यावेळेला जर माधव कॅप्टन असता तर खूप फरक पडला असता. त्यांचं फील्ड प्लेसिंग, क्रिकेटचं नॉलेज, बॅट्समनला कसं काय हे करायचं हे अत्यंत आहे. आणि त्यांनी त्यांच्या दादर युनियनसारख्या लहानशा क्लबच्या ह्याच्यामधून किती मोठे क्रिकेटर्स तयार केले हे शोज देत हे. त्याच्यानंतर ते सी सी आयचे मेंबर होते आणि आम्ही सी सी आयमध्ये लिजंड्स क्लब फॉर्म केला होता. विजय मर्चंट, विजय हजारे आणि विनू मुनगड यांच्या वाढदिवसाला आम्ही त्यावेळी भेटतो. त्यावेळेला सुरुवातीला राजसिंग प्रेसिडेंट होते, मग त्याच्यानंतर माधव मंत्रींना प्रेसिडेंट केले आणि माधव मंत्री प्रेसिडेंट असताना 2-3 वर्ष आम्ही रेग्युलर सगळ्या क्रिकेटर्सना जमवून मोठ्या मोठ्या मीटिंग घेतो. आणि ते आता दाखवत ॲज युजल व्हेरी पर्टिक्युलर, वेळच्या वेळी सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत, अरेंजमेंट्स व्यवस्थित असल्या पाहिजे. त्यामुळे त्यांच्याकडून खूप गोष्टी क्रिकेटमध्ये आम्हाला शिकायला मिळाल्या. फर्स्ट मॅच माझी खेळलो अगेन्स्ट विजिटिंग साईड कॉमनवेल्थ, त्यावेळेला जॉर्ज डकवर्थ त्यांचा विजिटिंगचा टीमचा कॅप्टन होता, मॅनेजर होता. आणि मी माझी पहिली मॅच आणि सुभाष गुप्तेची पहिली मॅच होती. तर जॉर्ज डकवर्थनी त्यावेळेला एका पेपरमध्ये लिहिलं होतं की इट वॉज अ प्लेजर टू वॉच द कॉम्बिनेशन ऑफ सुभाष गुप्ते अँड चंदू पाटणकर. त्याच्यानंतर माधव मंत्री मला भेटले तेव्हा ते म्हणाले, चंदू तो पेपर वाचलास का? तर हो. तर म्हणजे मीच त्याला सांगितलं होतं की चांगलं लिह म्हणजे त्याला चंदूला कॉन्फिडन्स येईल म्हणून. एवढ्या मोठ्या मनाचे ते होते की परस्पर त्यांच्याकडून भेटले.